नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचं घर बसल्या मोबाईलवरून हे पाच मिनटात तुम्हाला या मार्फत मी दाखवणार आहे प्रत्यक्षरित्या फॉर्म भरून आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ठिबक सिंचनसाठी शासनाकडून नेमकं अनुदान शेतकऱ्यांना किती दिलं जातं सुद्धा मी सर्वप्रथम फॉर्म भरायच्या अगोदर सांगणार आहे तुम्ही तत्पूर्वी चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली होम पेजवरती येणार आहात इथं तुम्हाला लॉग इन करताना एक तर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर केलेला ते भरून घ्यायचं आहे ओ टी पी भरून घेऊन तुम्ही लॉग इन करू शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्डनी जर लॉग इन करता येत नसेल तर तुम्हाला आपला व्हिडिओ आहे ऑलरेडी चॅनलला तिथं जाऊन तुम्ही सर्च करून बघू शकता तर सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर इथं अर्ज करा तुम्हाला तुम्हाला समोर दिसत आहे या अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असे चार पाच पर्याय दिसतील मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला खाली येऊन छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागील त्याला अंतर्गत घटक जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या पुढे बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात तत्पूर्वी तुम्हाला या योजनेसाठी नेमकं ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान किती दिलं जायचं शासनाकडून हे पाहायचं अस पाहायचं असेल तर तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम अधिक पीक या योजनेसाठी मित्रांनो अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी म्हणजेच पाच एकरपर्यंत ज्यांचं क्षेत्र आहे शेतीचं त्यांना पंचावन्न टक्के अनुदान केंद्र शासनाकडून आणि प्लस पंचवीस टक्के यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ॲड करण्यात आलेलं आहे पूरक अनुदान म्हणून अशा प्रकारे एकूण हेक्टरी ऐंशी टक्के अनुदान शेतकऱ्यांना आता ठिबक सिंचन या योजनेसाठी दिलं जातं शासनाकडून जर इतर शेतकरी असतील तर त्यांना केंद्र शासनाकडून पंचेचाळीस टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून जवळपास पंचवीस टक्के अनुदान दिलं जातं आणि टोटल पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यांच्यासाठी दिलं जातं अनुदानाची बाब पाहिल्यानंतर आता आपण डायरेक्टली अप्लाय करूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऑप्शनवरती जे बाबी निवडा हे ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता फलोत्पादन या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला या हरित ग्रह उभारणी शेडनेट हाऊस उभारणी आणि फळ फिके या योजनांसाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर सिंचन साधने व सुविधा यामध्ये ठिबक सिंचन योजना वैयक्तिक शेततळे तुषार सिंचन आणि शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तर या योजनांसाठी अर्ज करता येणार आहे आणि तीन नंबरचं ऑप्शन बघितलं तर इथं तुम्हाला रेज्ड बेड प्लांटर आणि कॉटन स्रेडर या योजनांसाठी अर्ज करता येणार आहे तर आपण आता दोन नंबरच्या ऑप्शनमध्येच म्हणजे सिंचन साधने व सुविधामध्ये क्लिक करूया इथं ठिबक सिंचन या घटकाला निवडून सबमिट या बटनावरती क्लिक करूया आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे जुन्या पद्धतीनं फॉर्म भरण्याची प्रोसेस होती तेच समोर तुमच्या ओपन होणार आहे सर्वप्रथम ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करताना लक्षात घ्या तुम्हाला सर्वात प्रथम पीक निवडावंच लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला इथं हंगाम आणि पीक निवडा हे ऑप्शनवरती क्लिक करता येणार आहे किंवा निवडता येणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथं जाऊन पिकाचा तपशील या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अगोदर पीक निवडायचं आहे कारण ठिबक सिंचन हे कुठल्या पिकासाठी घेतलं जातं त्यासाठी तुम्हाला माहिती भरणं आवश्यक आहे हंगाम निवडायचा आहे यामध्ये तुम्ही खरीप बहुवार्षिक रब्बी होणारी कुठलंही ऑप्शन निवडू शकता आता मी आत्ता फॉर्म भरते म्हणून मी रब्बी निवडतोय रब्बीमध्ये पिकांचा प्रकार लिहायचा तुम्हाला नगदी पीक आहे फुलझाडे आहेत अन्नधान्य पिकं आहे की फळपिके आहे तर ठिबकसाठी शक्यतो फळ पिकामध्ये ठिबकचा वापर जास्त होतो त्याच्यामुळे पिकामध्ये मी निवडलेला आहे यामध्ये आता इथं बघू शकता स्ट्रॉबेरी चींज अं अंजीर आंबा टरबूज खरबूज इत्यादी पिकांसाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे मग आता शेतामध्ये माझ्या टरबूज आहे त्यामुळे मी टरबूज हे पीक निवडतोय त्यानंतर हे माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर वगैरे हो दिसेल इथं पिकांचा समावेश करा हे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमची यशस्वीरित्या पिकांची नोंदणी झालेली असेल मित्रांनो यानंतर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला ऑप्शन सांगितल्याप्रमाणे बाबी निवडावरती क्लिक करून तिथं मी तुम्हाला बाब निवडलेली होती ठिबक सिंचन त्याचप्रमाणे आता त्या अंतर्गत तुम्हाला उपघटक निवडायचं आहे कारण बाकीचे ऑप्शन ऑलरेडी आलेले आहेत आणि काही ऑप्शन डिसेबल आहेत त्यामुळे जे ऑप्शन इनेबल आहेत ते तुम्हाला भरून घ्यायचे आहेत आता उपघटक निवडायचा मला डिप ड्रिपसाठी ठिबक सिंचन योजनेअंतर्गत इनलाईन किंवा ऑनलाईन इनलाईन म्हणजे मित्रांनो जे आपण जमिनीवरती आतरतो खरबूज पिकासाठी किंवा ऊसासाठी किंवा टरबूज या पिकासाठी तर तिथं मित्रांनो इनलाईन प्रणालीचा वापर केलं जातं सहसा आणि ऑनलाईन म्हणजे बरोबर झाड जिथं आहे त्याच्या गोडातच पाणी पडलेलं असतं त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया वापरली जाते सहसा तर इथं तुम्हाला जे योग्य आहे ते तुम्ही कुठली वापरता त्यानुसार तुम्ही निवडा मी इनलाईन निवडतो आहे त्यानंतर पिकातील अंतर निवडणं अतिशय गरजेचं आहे मीटरमध्ये हे अंतर असतं तरी तर माझ्या पिकाप्रमाणे मी एक पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट सहा मीटर किंवा कमी अंतर हा ऑप्शन सिलेक्ट करतोय त्यानंतर हंगाम निवडायचा आहे सध्या मी हे पीक हंगामात रब्बी हंगामात आहे त्याच्यामुळं रब्बी हंगाम निवडतोय त्यानंतर पीक निवडायचं आहे टरबूज हे पिकाची आत्ता तुम्हाला मी माहिती भरल्याप्रमाणे इथं येऊन जातं पीक तुम्ही कुठलं निवडतं वगैरे ते पीक तिथं तुम्हाला पिकांचा तपशील भरणं अतिशय आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नाहीतर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही एवढं लक्षात घ्या मित्रांनो हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्ही भरलेली माहिती बेसिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला हेक्टर सुद्धा क्षेत्र इथं भरून घ्यायचं आहे तुम्हाला हेक्टर म्हणजे किती हेक्टरसाठी तुम्ही भरत आहात हेक्टरची माहिती भरल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खाली एक सूचना आहे त्यांच्याकडनं देण्यात आलेली मी पूर्वसंमतीशिवाय बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे हे नोटिफिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं ब्ल्यू टिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज या योजनेसाठी यशस्वीरित्या भरलेला आहे आता निवड प्रक्रियेसाठी तुम्हाला पेमेंट करणं गरजेचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे असं नॉश नोटिफिकेशन तुम्हाला समोर दिसेल स्क्रीनवर आणि आपल्याला जर आणखी याच्या व्यतिरिक्त काही घटक निवडायचे असतील तर यसवर क्लिक करा नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात सर्व डिटेल्स भरल्यानंतर इथं होम पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट व्हाल इथं आल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक परत एक नोटिफिके नोटिफिकेशन येईल आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करावायचा असल्यास जा या बटनावर क्लिक करा मेनूवरचा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे तर असं सांगितल्याप्रमाणे आत्ता आपण केलेलं आहे तर आता इथं बघू शकता माझ्या तालुक्यामध्ये मी अर्ज भरलेला आहे इथं पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला पर्याय निवडायचा म्हणजे प्राधान्य देण्यासाठी तुम्हाला क्रमांक टाकायचे आहेत ऑलरेडी मी दोन गोष्टींसाठी अर्ज केलेला आहे महाडी बी टीवरून त्यानुसार मी आता प्राधान्य देऊन मी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करेन आता प्राधान्य मी एक नंबर खाली दोन नंबर आणि बियाण्यांसाठी तीन नंबरचं प्राधान्य क्रमांक दिलेलं आहे हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली आज परत एक नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा सूचना देण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी मार्गदर्श मार्ग मार्गदर्शक सूचना लागू राहतील हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे म्हणजेच ब्ल्यूटिक इथं करावं लागेल तुम्हाला आणि परत अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लगेच टेक्स्ट मेसेज येईल जो रजिस्टर नंबर आहे या वेबसाईटला त्या मेसेज येईल की तुम्ही या योजनेसाठी यशस्वीरित्या अर्ज केलेला आहात किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन मेसेजसुद्धा लगेच दिसेल तुम्हाला क्लिक झाल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे आता मित्रांनो तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन मी का दाखवलेलं नाही याचं एक कारण सांगतो कारण या योजनेसाठी मी एका आर्थिक वर्षात जर ऑलरेडी एक फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला एका वर् आर्थिक वर्षात फक्त एकदाच पेमेंट करायचं असतं या वेबसाईटमार्फत तर मी ऑलरेडी दोन योजनेसाठी अर्ज केलेलं होतं त्यामुळं या योजनेसाठी मला सेपरेट दुसरं पेमेंट करावं लागलेलं नाही एवढं लक्षात घ्या जर तुम्ही पहिल्यांदाच कुठल्याही योजनेसाठी कुठल्याही विभागांतर्गत जर अर्ज करत असाल तर तुम्हाला या, या योजनेसाठी नाममात्र शुल्क द्यावं लागणार आहे जर माहिती कळाली असेल आणि आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।